सर मी माधुरी दीक्षित, मी घरापासून माझ्या शाळेपर्यंत जाते आणि मला अमुक अमुक मुलगा माझी काय करतो, छेड काढतो, त्रास देतो, मागामागं फिरतो, माझ्या मागं येरझाऱ्या घालतो मोटरसायकलवरून, मी जाता येता मला तो मुद्दाम काहीतरी बोलतो, अशी माहिती मला सांगा, मी त्याच्यावरती कारवाई करतो, काळजी करू नका. नमस्कार, माझे नाव पायल जयश्री सोनवणे, मी संत तुकाराम विद्यालयामध्ये 8वीमध्ये शिकत आहे. आज राहुरीचे जे काही जाधव सर आले होते त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांनी जे काही आम्हाला सांगितलं ते आमच्या भावी आयुष्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे. थँक्यू. मी आपल्याला सांगितलं की डिजिटल वर्ल्ड आहे, आज आपल्याकडे सर्वांकडे घरोघरी फोन आलेले आहेत आणि डिजिटल वर्ल्डच्या किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण सोशल मीडियातील अनेक ज्या सोशल मीडियातील जे सोशल माध्यम आहेत, सोशल मीडिया आहे, त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपण संदेशाची देवाणघेवाण करतो, मॅसेजची देवाणघेवाण करतो. आज जर आपण पाहिलं आपल्याकडे घरोघरी मोबाईल फोन आहे. मी तर तुमच्यासारख्या बालमित्र मैत्रिणींना मी आपल्याला असं सांगेल, आवाहन करेल, मार्गदर्शन करेल की आपण आपलं ध्येय पूर्ण करण्याकरता त्या दिशेनं आपण वाटचाल करत असताना आपण हे ठरवलं पाहिजे की मोबाईल फोनची मला गरज आहे का. मी तर लगेच सांगेन की मोबाईल फोनची तुम्हाला गरजच नाही आता या वयामध्ये. फार तर आपल्या मावशीला, काकाला, मामाला फोन करण्याकरता आपण मोबाईल फोन वापरला पाहिजे, त्याशिवाय आपण मोबाईल फोनच वापरू नये. राहिला प्रश्न सोशल मीडियाचा, मी आपल्याला सांगितलं संदेशाची देवाणघेवाण करण्याकरता सोशल मीडिया वापरतो. मित्रांनो, एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, फार अतिशय महत्त्वाची मी तुम्हाला गोष्ट सांगतो. सोशल मीडिया वापरताना फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट असेल किंवा सोशल मीडियातलं कोणतंही ॲप्लिकेशन असेल, मॅसेजची देवाणघेवाण करताना एक छानसा मुलीचा DP असलेला किंवा छान मुलाचा DP असलेला एखाद्या दिवशी अचानकपणे आपल्याला हॅलो किंवा हाय मॅसेज होतो, त्या मॅसेजला कोणत्याही परिस्थितीत उत्तर द्यायचं नाही. जर आपण समोरच्या व्यक्तीला ओळखत नाही, तिकडून आपल्याला हॅलो किंवा हाय मॅसेज आलाय आणि आपण जर हॅलो किंवा हाय मॅसेज दिला तर आपल्यावरती त्यानं जाळं टाकलेलं आहे आणि त्या जाळ्यामध्ये आपण फसण्याची शक्यता आहे, याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. म्हणून तुमच्यासारख्या तरुण मित्रमैत्रिणींना मी सांगू इच्छितो, कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्यतोवर जोपर्यंत आपण आपलं करिअर पूर्ण करत नाही तोपर्यंत सोशल मीडियाचा वापर काय करायचा आहे, टाळायचा आहे. सोशल मीडिया वापरायचा नाही. बऱ्याचदा असं होतं समोरची व्यक्ती कोण आहे आपली ओळखीची नसते आणि मग तो आपल्याला काहीतरी मेसेज टाकतो, आपण त्याला उत्तर देतो, रिस्पॉन्ड करतो, प्रतिसाद देतो आणि मग एक 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 मेसेज करता करता मेसेजचा सिलसिला सुरू होतो आणि मग त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी अडकलेला असतो. मित्रांनो, कधी कधी असं होतं की ओळखीच्या नसलेल्या किंवा आपल्याकडे सेव्ह नसलेल्या नवीन मोबाईल नंबरवरून एखादा आपल्याला व्हॉट्सॲप कॉल येईल आणि व्हॉट्सॲप कॉल आल्यानंतर तिकडनं ते आपल्याला काहीतरी क्रिया करायला सांगतील आणि आपल्या क्रिया करत असताना तिकडं तो कॉल जो आहे व्हिडिओ कॉल तिकडं रेकॉर्ड करून ठेवतात आणि तो कॉल रेकॉर्ड केल्यानंतर आपल्याला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात करतात. तुम्ही असं असं केलं होतं त्यावेळी आम्ही तुमचा कॉल रेकॉर्ड केलेला आहे आणि मग तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही पैसे द्या किंवा तुम्ही अमुक अमुक करा, नाहीतर मग तुमचे व्हिडिओ फोटो आम्ही तुमच्या गावामध्ये व्हायरल करू अशी धमकी देतात आणि आपल्याकडून नको ते करून घेतात. म्हणून आपण कोणत्याही अनोळखी व्यक्तीला, मॅसेजला, कॉलला उत्तर द्यायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. मित्रांनो, तुम्ही आता ज्या वयामध्ये आहात या वयामध्ये असं होतं की आपल्याला मुलाशी मैत्री करावी वाटते किंवा मुलाला असं वाटतं की आपण एखाद्या मुलीशी मैत्री करावी, असं वाटणं साहजिक आहे, नैसर्गिक आहे, याच्यामध्ये गैर काय नाही मित्रांनो. परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण मित्र मैत्री निश्चित बनवली पाहिजे, आपण मित्र मैत्री निश्चित बनवली पाहिजे. मी तुमच्या एवढा होतो तोच मला पण एक मैत्रीण होती, पण ती मैत्रीण कोण होती माहिती का, माझी मोठी बहीण. म्हणून या वयामध्ये, आत्ता बाल वयामध्ये आपली मोठी बहीण किंवा आई हिला आपण मैत्रीण बनवली पाहिजे किंवा आपला मोठा भाऊ किंवा वडील यांना मित्र बनवला पाहिजे.
मित्रांनो, मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगतो, या दुनियेमध्ये, या जगामध्ये आपली मोठी बहीण किंवा आई किंवा आपला मोठा भाऊ किंवा वडील यापेक्षा चांगला मित्र मैत्रीण असू शकत नाही। म्हणून बाहेरच्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला मित्र मैत्रीण बनवायचं नाही। चांगला मित्र आपला मोठा भाऊ किंवा वडील आणि चांगली मैत्रीण आपली आई किंवा मोठी बहीण। लक्षात आलं मित्रांनो? हे सर्व करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे की कायद्याचं राज्य आहे, कायद्याची अंमलबजावणी करणं काम पोलिसांचं आहे। मग आता मी तुम्हाला सांगितलं की सोशल मीडिया वापरायचा नाही, मोबाईल वापरायचा नाही, कमी वापरायचा किंवा सोशल मीडिया वापरायचा नाही, आणि कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या व्यक्तीला कॉलला मेसेजला उत्तर द्यायचं नाही। परंतु तुम्ही या सूचनेकडे जर दुर्लक्ष केलं मित्रांनो तर काय होईल? त्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या हातून कळत न कळत एखादा गुन्हा घडतो। आणि मग साहजिकपणे आमच्याकडं बऱ्याचदा मुलीचे आईवडील किंवा मुलीचे मामा मामी मावशी आमच्याकडे तक्रार घेऊन येतात, साहेब आमची मुलगी 14 वर्षाची होती, आमची मुलगी 15 वर्षाची होती, आमची मुलगी 16 वर्षाची होती, 17 वर्षाची होती, 18 वर्ष पूर्ण व्हायचं होतं, परंतु अचानक घरामधून निघून गेलेली आहे, अशी आमच्याकडे तक्रार येते। आणि मग साहजिकपणे वयाची 18 वर्षापेक्षा कमी असेल तर आम्हाला पळून नेलं, तिला किडनॅप केलं म्हणून गुन्हा नोंद करावा लागतो आणि मग तपास करावा लागतो। आणि मग तपास करत असताना आम्ही त्या मुलीचा शोध घेतो, ती मुलगी ज्या मुलाबरोबर किंवा कोणाबरोबर पळून गेलेली आहे त्या व्यक्तीचा पण शोध घेतो। पण इथे एक गोष्ट घडते पहा, ती फार महत्त्वाची आहे, ती आमच्या सर्व बालमित्रांनी मैत्रिणींनी समजून घेतली पाहिजे। ती गोष्ट अशी आहे, एक तर तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी असतं, पळून नेलं म्हणून गुन्हा नोंद केलेला असतो, आणि साहजिकपणे आम्हाला त्या मुलाला अटक करावी लागते, त्याच्यावरती गुन्हा नोंद झालेला असतो, तपास करावा लागतो, त्याचा रिमांड घ्यावा लागतो आणि मग त्याच्याला त्याला आतमध्ये लॉकअपमध्ये ठेवावं लागतं। बऱ्याचदा काय होतं की त्याच्या चक्रा सुरू होतात, मग त्याच्या जामीनसाठी आईवडिलांना प्रयत्न करावा लागतो, त्यासाठी फी द्यावी लागते, त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात आणि मग त्याचा जामीन त्याला मान्य न्यायालयातून करून घ्यावा लागतो। मग काय होतं पुढं? पुढं असं होतं की आमची जेव्हा बालमैत्रीण निघून गेलेली असते 18 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर, सरांनी शाळेमध्ये येऊन सांगितलं, इन्स्पेक्टर साहेबांनी जाधव साहेबांनी, तरी पण तिनं ऐकलं नाही आणि तरी पण ती गेली, तर मग काय होतं? गुन्हा नोंदवतो, त्याला अटक करावी लागते आणि मग ती आमची बालमैत्रीण मग ती आमची मैत्रीण जी गेलेली असते, कदाचित असं होतं की त्या मित्राबरोबर कदाचित जर संबंध आले तर त्या ठिकाणी आम्हाला कधी कधी वैद्यकीय चाचणी पण करावी लागते। मग साहजिकपणे लैंगिक अत्याचाराचे जे कलमं असतात ते पण त्याच्यामध्ये आम्हाला लावावं लागतं आणि लैंगिक अत्याचाराचे कलमं लावल्यानंतर ती केस आणखी गंभीर होऊन बसते आणि मग गंभीर होऊन बसल्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर केस गंभीर झाल्यामुळं आपण ज्याच्याबरोबर गेलेलो आहोत किंवा आपण जिला घेऊन गेलेलो आहोत त्याची पण मोठी अडचण निर्माण होते, मोठ्या कायद्याच्या कचाट्यात तो सापडलेला असतो। आणि मग मी सांगितलं आपल्याला की आपण ज्याच्याबरोबर गेलेलो आहोत, ज्याच्याबरोबर स्वप्न बघितलेली आहेत, तो आतमध्ये असतो लोखंडी गजाच्या आतमध्ये आणि आपण मात्र बाहेर कुठंतरी तिसरीकडे असतो। ती केस पुढं चालू होते कोर्टामध्ये, कदाचित ती केस संपायला त्याला वर्ष 2 वर्ष 2-4 वर्ष लागतात आणि तिथं का एकदा जर माननीय न्यायालयानं जर शिक्षा सुनावली तर त्याला जेलची हवा किमान 5-6 वर्ष तरी खायची वेळ, 7-8 वर्ष तरी खायची वेळ येऊ शकते। म्हणून मित्रांनो मैत्रिणींनो, आपण या सर्व गोष्टी करण्याअगोदर, कुठला निर्णय घेण्याअगोदर, चुकीचा निर्णय घेण्याअगोदर आपण हे समजून घेतलं पाहिजे की कायदा काय आहे, आपलं वय काय आहे, आपल्याला या जीवनामध्ये काय करायचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। प्रथम आपण आपल्या करिअरला आपण काय दिली पाहिजे? प्राथमिकता दिली पाहिजे, प्रायोरिटी दिली पाहिजे। आपण आपलं करिअर घडवलं पाहिजे, कठोर मेहनत केली पाहिजे, कठोर अभ्यास केला पाहिजे, स्वप्न पाहिली पाहिजे, ती स्वप्न पाहण्याकरता त्या दिशेनं आपण मार्गक्रमण केलं पाहिजे। मैत्रिणींनो, मी आपल्याला सांगितलं की जग डिजिटल बनलेलं आहे, देश डिजिटल बनलेला आहे, पोलिसांकडे देखील अनेक अद्ययावत यंत्रणा आलेल्या आहेत। काय आहेत यंत्रणा? आपल्याला एक जागतिक दर्जाची नवीन यंत्रणा आलेली आहे। आपल्याला जेव्हा केव्हा आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये असता, ज्याला एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम असं म्हणतात, एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम किंवा आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, आपल्याला जेव्हा केव्हा आपण अडचणीमध्ये असतो
आपत्कालीन परिस्थितीमध्ये असतो त्यावेळेस आपण आपल्या मोबाईलवरून एक नंबर डायल करायचा आहे आणि तो नंबर आहे कोणत्याही मोबाईलवरून अगदी आपल्या मोबाईलवर बॅलन्स नसला तरी सुद्धा तो नंबर लागतो आणि नंबर तो आहे 112 किंवा 112. पूर्वी आपल्याला पोलिसांना जर काही सांगायचं झालं तर आपण 100 किंवा 100 नंबरला कळवायचो. तो नंबर आता चालू आहे पण थोडा दिवस राहणार आहे, नंतर तो नंबर बंद होणार आहे. म्हणून आपल्याला जेव्हा केव्हा एखादी आपत्कालीन परिस्थिती असते, एखादा मोठा अपघात झालेला आहे, चोर आलेले आहे, मारामारी लागलेली आहे, एखाद्याचा जीव धोक्यात आहे, एखादी आगीची घटना लागलेली आहे, आपला कोणी पाठलाग करत आहे, आपल्याला कोणी त्रास देत आहे, तर आपण बिलकुल आपला फोन उचलून 112 नंबरला आपण कॉल करावा करायचा असतो. कॉल केल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी तो कॉल सेंटरला कॉल उचलल्यानंतर कोण बोलतोय, त्याचं लोकेशन काय आहे, GPS लोकेशन काय आहे, बारागाव नांदूरच्या तो कुठं आहे, शाळेसमोर आहे, चौकात आहे, का प्राथमिक शाळेच्या समोर आहे, का घरात आहे, घराच्या बाहेर आहे, त्याचे डिटेल्स पोलिसांना दिसतात, त्याचे नंबर दिसतात, त्याचं नाव दिसतं आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणती मदत हवी आहे, काय अडचण आहे हे जर आपण थोडक्यात सांगितलं तर त्या ठिकाणी आपल्याला तातडीने मदत मिळते, त्या ठिकाणी पोलीस मदती करता येतात. आता उदाहरणार्थ बारागाव नांदूर आपल्या राहुरीपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. सर्वसाधारणपणे राहुरीपासून जर निघालं तर आपल्याला इथे यायला 10 मिनिटं लागतात. अगदी तेवढ्याच वेळामध्ये आपण कॉल केल्यानंतर पोलीस अगदी आपल्या बारागाव नांदूरला 10 मिनिटांमध्ये आपल्याला प्रतिसाद देऊ शकतात. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे ही आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आहे, एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम. म्हणून आपल्याला जेव्हा केव्हा आपत्कालीन परिस्थिती आहे त्याच वेळेस आपण ही जी सुविधा आहे, यंत्रणा आहे, ती वापरायची आहे. जर आपण ह्या यंत्रणेच्या माध्यमातून चुकीचा कॉल दिला, खोटा कॉल दिला, चुकीची माहिती दिली तर आपला नंबर ब्लॉक होऊ शकतो किंवा आपल्यावरती कारवाई करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून आपण ज्यावेळेस आपल्याला खरोखर पोलिसांची गरज आहे त्यावेळी मात्र आपण 112 हा नंबर डायल करायचा. या नंबरचं वैशिष्ट्य असं आहे की आपण आपल्या मामाच्या गावाला संगमनेरला गेला, आपण मावशीच्या गावाला पाथर्डीला गेला किंवा आपण आपल्या काकाच्या गावाला श्रीगोंद्याला गेला तरीसुद्धा त्या ठिकाणी हाच नंबर आहे. आपण मुंबईमध्ये गेला, आपण दिल्लीमध्ये गेला, आपण कलकत्त्यामध्ये गेला, आपण चेन्नईमध्ये गेला, आपण काश्मीरमध्ये गेला तरीसुद्धा हाच नंबर आहे, 112 नंबर आहे. 112 नंबर लावायचा आहे याच आपल्या मोबाईल फोनवरून. आपण दिल्लीत गेला तर आपल्याला मदतीला दिल्लीचे पोलीस येणार, आपण संगमनेरमध्ये गेला तर मदतीला संगमनेरचे पोलीस येणार, आपण पाथर्डीला गेला आपण कॉल केला तर पाथर्डीचे पोलीस येणार, श्रीगोंद्याला गेला श्रीगोंद्याचे पोलीस येणार, पुण्याला गेला आपण पुण्याचे पोलीस येणार. डायल 112 आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा. मित्रांनो, आपल्या देशामध्ये जे भी कायदे आहेत त्या कायद्यातली बहुतांशी कलमे हे आमच्या महिलांसाठी आहेत. आमच्या महिलांसाठी म्हणजे कोणासाठी मित्रांनो, आमची बहीण, आमची आई, आमची पत्नी आणि आमची मुलगी यांच्यासाठी ही कलमे आहेत. म्हणून मी बालमित्रांना सांगू इच्छितो, शाळेच्या आजूबाजूला फिरणारे, टवाळक्या करणारे, पाठलाग करणारे, इयरझरा घालणारे आणि आमच्या बालमैत्रींना त्रास देणारे, कायद्याच्या कचाट्यात सापडू नका. मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची कलमे आहेत. कायद्यामध्ये मुलींसाठी खास तरतूद आहेत, मुलींसाठी महिलांसाठी खास कायदे आहेत. त्यामुळं बालमैत्रिणींनो, अजिबात आपण चिंता करायची नाही, आपण अजिबात घाबरायचं नाही. आपल्या सुरक्षेकरता पोलिसांकडे खास दामिनी पथके आहेत, आपल्या सुरक्षेकरता पोलिसांकडे खास निर्भया पथके आहेत. हे निर्भया पथके जे आहेत हे साध्या गाडीमध्ये साध्या वेशामध्ये फिरत असतात. टवाळक्या करणारी मुलं कुठं उभी राहिलेली आहेत, टुकारक्या करणारी मुलं कुठं राहिलेली आहेत, मुलींना शाळेमध्ये जाता येतात त्रास देणारी मुलं कुठं राहिलेली आहेत याची पाहणी करत असतात, शोध घेत असतात आणि त्यांच्यावरती कारवाई करत असतात. म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारची कधी अडचण असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरायची भिण्याची कारण नाही. जर आपल्याला कोणी त्रास देत असेल, आपला कोणी पाठलाग करत असेल तर आपण बिलकुल 112 नंबरला कॉल करायचा. आपलं नाव गोपनीय ठेवलं जातं, आपलं नाव उघड केलं जात नाही. परंतु मी सांगितलं त्याप्रमाणेच कोणती खोटी चुकीची माहिती किंवा एखाद्या मुलाला त्रास देण्याच्या हेतूनं कोणती आपण खोटी चुकीची माहिती कळवायची नाही. असं होऊ शकतं की एखादी आपली मैत्रीण आहे परंतु ती अशी काही माहिती दिला भीतीया घाबरत्या अशी माहितीसुद्धा दुसऱ्या मैत्रिणीची माहितीसुद्धा तुम्ही देऊ शकता. परंतु
त्या मैत्रिणीला मुद्दाम त्रास देण्याकरता अशी कोणतीही चुकीची माहिती देऊ नका, अन्यथा तुमच्यावरती कारवाई होऊ शकते। मित्रांनो, माझ्याकडे 4 मोबाईल नंबर आहेत। मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा शाळेवरती जाहीरपणे शाळा प्रशासनाकडे नंबर देत असतो। माझे 4 नंबर मी आता देऊन जातो, ते तिथं चिटकवतील तुमच्या वर्गात किंवा वर्गाच्या बाहेर चिटकवतील। आपल्याला जर काही सांगायचं असेल तर डायल 112 व्यतिरिक्त आपण माझ्याही नंबरवरती कॉल घेऊन कॉल करून आपण मला माहिती देऊ शकता। मी आपलं नाव गोपनीय ठेवेल, आपलं नाव मी उघड करणार नाही, त्याची बिलकुल काळजी करायची कारण नाही। आपण कॉल करू शकता किंवा मला आपण व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा आपण माहिती देऊ शकता, कळवू शकता। आपण दिलेल्या माहितीवरती कॉल असेल किंवा व्हॉट्सअप मेसेज असेल त्याच्यावरती आम्ही निश्चितपणे कारवाई करू। हीच माहिती डायल 112 ची। आपण आपल्या घरी गेल्यानंतर आईवडिलांना, मोठ्या भावाला, मोठ्या बहिणीला, मावस भावाला, मामाच्या मुलाला, मावशीला, काकाला, आजोबाला, आजीला, सर्वांना आपण मामाला मामीला ही माहिती द्यायची आहे डायल 112 वर। मित्रांनो, मी आपल्याला सांगितलं की डिजिटल वर्ल्ड आहे, आपल्याकडे घरी आधार कार्ड आहे, आपल्या पप्पा मम्मीचं पॅन कार्ड असेल, मोबाईल नंबर असेल, आधार कार्डला पॅन जोडलेला आहे, पॅनला मोबाईल जोडलेला आहे, बँक अकाउंटला मोबाईल जोडलेला आहे, बँक अकाउंटला आधार जोडलेला आहे, पॅन जोडलेला आहे, पॅनला मोबाईल नंबर जोडलेला आहे, आधारला मोबाईल नंबर जोडलेला आहे, हे सर्व लिंकिंग झालेलं आहे। आणि या दुनियेमध्ये आपलं ज्या बँकेमध्ये अकाउंट असतं त्या बँकेचं आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला फोन येतो घरी गेल्यावर, आपल्या आईवडिलांना हे सांगा कोणत्याही बँकेतून फोन आल्यानंतर कोणतीही माहिती फोन करण्याला द्यायची नाही, आधार कार्ड नंबर द्यायचा नाही, क्रेडिट कार्ड नंबर द्यायचा नाही, डेबिट कार्ड नंबर द्यायचा नाही, डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा नंबर पाठीमागे CVV नंबर असतो 3 आकडी तो द्यायचा नाही, मोबाईलवर OTP येईल तो OTP द्यायचा नाही, 1-time password OTP द्यायचा नाही। कोणीही तुम्हाला सांगेल मी बँकेतून बोलतोय, तुमचं बँक अकाउंट ब्लॉक होणार आहे, तुमचा मोबाईल ब्लॉक होणार आहे, आधार ब्लॉक होणार आहे, पॅन कार्ड ब्लॉक होणार आहे, कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही। ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही अशा कोणत्याही व्यक्तीशी कोणतेही व्यवहार करायचे नाहीत। घरी गेल्यानंतर पप्पा मम्मीला पहिलं हे तुम्ही सांगायचं आहे, ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही त्या व्यक्तीला आपली कोणतीही वैयक्तिक माहिती द्यायची नाही। हे पहिलं ठामपणे घरी गेले गेल्या पहिलं आज पप्पा मम्मींना समजावून सांगा। मित्रांनो, या ठिकाणी आज शाळेने मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, आपल्यासमोर संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी स्कूल प्रशासनाचा खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव साक्षी संदीप देशमुख, मी इयत्ता 8वी तुकडीमध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव संत तुकाराम विद्यालय, आताच राहुरीतील जाधव सर हे आमच्याकडे येऊन गेले, तर त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केले तर ते आम्हाला खूप आवडले आणि मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आणि त्यांनी इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केले, हे त्यांचे मी आभार मानते। आणि त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्यामुळे आम्हाला एक नवीन प्रोत्साहन मिळाले आणि असा कार्यक्रम आमच्या शाळेत कधीच नव्हता झाला, ते आज झाला आहे। आणि आम्हाला सांगितलं आहे कायद्याचं, तर ते आमच्या भावी जीवनासाठी नक्कीच कामे येईन आणि प्रेरणादायी येईन असं मी म्हणते आणि मी त्यांचे आभारी मानते। जाधव सरांनी जे काही आम्हाला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। त्यांनी जे काही आम्हाला सांगितलं ते आमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आम्हाला कामं येईल।